श्री स्वामी समर्थ नमस्कार बघा नारळ मानवाला चारित्र्य पुण्या पूजनाची प्रेरणा देतो म्हणून स्त्रीफळ हे मनुष्याच्या जीवनात मानाचे वैभवाचे प्रतीक आहे स्त्री म्हणजे लक्ष्मी म्हणजे ऐश्वर समृद्धी नारळाच्या झाडाच्या प्रत्येक भागाचा काही ना काही उपयोग होतच असतो हीच त्या झाडातली खरी स्त्री आहे म्हणूनच ते फळ उत्तम टिकाऊ आरोग्यदायी एकाच वेळा वेळी तृषा तृष्णा क्षुधा भागवणारे फळ आहे म्हणून ते श्रेष्ठ फळ म्हणजे श्रीफळ म्हणून ओळखले जाते शेंडी खलील दोन्ही डोळे हे त्रिगुणांचे निर्देशक म्हणून ओळखले जातात आणि म्हणूनच काही वेळा त्याला देवत्वही बहाल केले जाते त्याची पूजा केली जाते तसेच जसे नारळी पौर्णिमा समुद्राचा सन्मान म्हणून नारळ अर्पण केला जातो त्याशिवाय पूजा अर्प अपूर्ण मानली जाते श्रीफळ म्हणजे नारळ हे शुभनिर्देशक फळ असून ते सृजन शक्तीचे फळ मानले गेले आहे स्त्री म्हणजे लक्ष्मी सांगितलंच मिळतं तुम्हाला आणि हिंदू धर्मियांच्या धार्मिक आणि सामाजिक जीवनात नारळाला अवि अनिर्वाय असे अनन्य साधारण महत्व आहे मंगल कार्यरंभी इष्ट देव देवांपुढे पानाचा विडा नारळ सुपारी ठेवण्याची प्रथा आहे नारळ हे महाफळ म्हणून देवाला अर्पण करतात शुभ कार्याप्रसंगी दाराच्या घराव घराच्या दारावर ते तोरण म्हणून बांधतात त्यात मध्यभागी नारळ गुंफतात बघा नववधू न नव माहेरवासिनी सासरला जायला निघाली की न सोडलेला नारळ देण्याची प्रथा आहे हा नारळ नववधूच्या हस्ते रुजवीत घालीत नववधूला संत संतती प्राप्तीचे सुखला भाव ही त्यामागची कल्पना होती यावरून आपत्य श्री आपल्या श्रेष्ठ सॉरी इष्टदेवतेला नारळाचे तोरण मान्यता नवस बोलत असते नवजात बालकाच्या नामप्रसंगी नारळाची पाण्यात ठेवतात आणि नारळ हे भावी प्रतीक असल्याने नववधूंची आणि सुवासिनींची ओटी नारळाने भरतात बघा धार्मिक विधीप्रसंगी कलश स्थापना त्यावेळी कलशावर पूर्ण पात्र ठेवायचे नसल्यास पा नारळ ठेवतात मंदिराच्या कळशावरही सर्वोच्च ठिकाणी नारळाची प्रतिकृती घडवतात श्रावणी ना, ना पौर्णिमेला नारळी पौर्णिमा म्हणतात सागर किनारी करणारे कोळी बांधव नारळ अर्पण करतात जलदेवतेचे पूजन करून आणि महाबली मारुती शक्ती देवता इष्टदेवता ग्रामदेवता यांच्या पुढे देखील नारळ फोडण्याची परंपरा आहे काय होतं घराच्या संरक्षणासाठी प्रसन्न करून अनिष्ट घटना घडू नये यासाठी आपण देवांना नारळ देतो हा प्राचीन नरबळीचा पर्याय आहे असे संशोधकाचे मत आहे नरबळी प्रथा बंद झाल्यावर त्याऐवजी पूर्ण नारळ तो फोडून किंवा तो फोडून त्याची शकले देवापुढे ठेवण्याचे प्रथा आहे नारळाला ब्राह्मण मानण्याचे एक संकेत आहे म्हणून ब्राह्म नारळ फोडते वेळी त्याची संपूर्ण शेंडी काढून शिखा नष्ट करू नये शेंडी सकट नारळ हा नरमुंडाचा प्रतिनिधी आहे जलाने पूर्ण भरलेला कलश घेऊन त्यावर फुले व्हावीत फुल फुले फुलवीत नारळ घेऊन पूजेला असनस्थ व्हावे नारळात जसे पाणी असते तसेच आपल्या मनातही ओलावा असा असावा ही त्यामागची विशुद्ध भावना नारळ हा सद्भावना सदप्रकृतीचे प्रतीक म्हणून नारळाची पूजा करतात याचा कोणताही भाग वाया जात नसल्याने दक्षिण हिंदुस्थानात लोक खरा सोना म्हणतात इतरत्र नारळाला कामधेनू म्हणतात तर कोकणवासी नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष म्हणतात नारळाला असलेले डोळे हे त्रिगुणाचे प्रतीक मानले जातात त्या कोणालाही तो शेंडीची बाजूने पुढे करून लाल कुंकू लावून देण्याची प्रथा आहे कुणालाही देताना तसा द्यायचा आणि नारळ मानवाला चारित्र्यपूजनाची प्रेरणा देतो म्हणून श्रीफळ हे मनुष्य जीवनाचे मानाचे वैभवाचे प्रतीक आहे अशा अनेक भावरूप भावरूपांनी भारतीय नात्याशी जोडलेला नारळ भारतीय जीवनांशी भारतीयांच्या जीवनाशी एकरूप झालेला आहे माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद